श्रावण महिन्यात महादेवाच्या पूजेत चुकूनही करू नका, या चुका नाही तर शास्त्रानुसार सोमवार भगवान शिवांची पूजा केली जाते आणि या दिवशी उपास केल्याने महादेव आणि माता पार्वती प्रसन्न होतात अशी मान्यता आहे। सोमवारचे व्रत अगदी सोपे आहे, परंतु हे व्रत पाळण्याचे काही नियम आहे, त्या नियमांचे पालन करणे आवश्यक आहे, तर त्याच्याविषयीच आज आपण जाणून घेणार आहोत। तुम्ही जर अजून आपल्या चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर प्लीज नक्की करा, शेजारचं बेल आयकन देखील दाबा। अनेक वेळा सोमवारचे व्रत आणि पूजेत नकळतपणे काही चुका होतात आणि या चुकांमुळे उपासाचे फळ मिळत नाही असे मानले जाते, त्यामुळे जाणून घेऊया सोमवारच्या व्रताचे नियम आणि कोणत्या चुका करू नये ह्याची माहिती सांगणार आहोत। त्यासाठी व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा। महादेवाची पूजा करताना करू नका या चुका। जाणून घ्या सोमवारच्या व्रताचे नियम कधी असतो, ब्रह्ममुहूर्त का मानला जातो, सर्वोत्तम काळ जाणून घ्या महत्त्व। शिवप्रभूंच्या मंत्रासह या 108 नामांचा करा जप, असे संकटापासून मिळते मुक्ती। महादेवीची पूजा करताना करू नका या चुका। एक, शिवपूजेमध्ये दुधाचा जलाभिषेक केला जातो। लक्षात ठेवा, चुकूनही तांब्याच्या भांड्यात दूध ओतू नका। तांब्याच्या भांड्यात दूध ओतल्याने दूध संक्रमित होते आणि अपूर्ण अर्पण करण्यायोग्य राहत नाही। तीन, शिवलिंगावर दूध, दही, मध किंवा इतर कोणतीही वस्तू अर्पण केल्यानंतर जल अर्पण करावे, तरच जल अभिषेक पूर्ण होतो असे मानले जाते। चार, शास्त्रानुसार शिवलिंगावर रोवली आणि कुंकवाचा टिळा कधीही लावू नये। शिवलिंगावर नेहमी चंदनाचा टिळा लावावा। तसेच पाच, भगवान शंकरांच्या मंदिरात प्रदक्षिणा करताना हे लक्षात ठेवा की प्रदक्षिणा कधीही पूर्ण करू नका। जिथून दूध वाहते तिथेच थांबा आणि परत जा। कसा वाटला तुम्हाला आजचा हा व्हिडिओ ते कमेंटद्वारे नक्की सांगा। तुम्ही जर अजून सबस्क्राईब केले नसेल तर प्लीज नक्की करा। श्री स्वामी समर्थ, धन्यवाद।